पवन मोबाईल घेऊन आले उन्हाळा महोत्सव निमित्त खास ऑफर, आजच घरी घेऊन या नवीन फ्रीज आणि गर्मीला करा बाय बाय, कारण सोबत मिळणार एअर कूलर फ्री। बजाज फायनान्स वर मोबाईल, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की खरेदी करा फक्त 1 रुपया भरून, तसेच मोबाईल खरेदीवर 1499 रुपये बड्स फ्री, 0% डाउन पेमेंट आणि 0% व्याज दरात। जुना मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशीन एक्सचेंज करून आपल्या आवडीचा नवीन घेऊन जा। पवन मोबाईल, कराड तासगाव रोड, धोंडीराज महाराज मंदिर समोर, पाटील टॉवर, पलूस। संपर्क 76661 35 46। अंकलखोप येथील अंकलखोप विठ्ठलनगर रस्त्यावरील शिक्षणरत्न बापूसाहेब पाटील विद्यालयाजवळ असणाऱ्या उत्तम भूपाल जगदाळे व शिवाजी भूपाल जगदाळे यांच्या घराला अचानकपणे आग लागून सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। आगीत संसारोपयोगी सर्व वस्तू, रोख पैसे, कागदपत्रे यांची जळून खाक झाली आहे। घराचे वासेही शिल्लक राहिले नाहीत। संपूर्ण घर आगीच्या वृक्षस्थानी पडले आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सकाळी 10:30 सुमारास घरातून बाहेर पडणारे धुराचे लोट दिसू लागले। घर रस्त्यापासून आत शेतात असल्यामुळे लवकर कोणाच्या लक्षात आले नाही। त्यावेळी घरात कोणी नव्हते। उत्तम जगदाळे हे गावातील घराचे बांधकाम सुरू असल्याने परिवारासह गावातच होते। आग लागण्यापूर्वी काही क्षणात शिवाजी जगदाळे बाहेर पडले होते। आगीचे नेमके कारण समजू शकले नाही। घरात मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्य होते। आष्टा येथून अग्निशामक बंब बोलवण्यात आला। आष्टा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। शेजारी व ग्रामस्थांनीही आपापल्या परीने मदत केली। दुसऱ्यांदा बंब पाण्याने भरून आणल्यानंतर 3 ते 3.5 तासानंतर आग विझवण्यात यश आले। आगीमुळे घरातील सर्व वस्तू साहित्य जळून खाक झाले आहे। दोन्ही कुटुंबातील व्यक्ती मोलमजुरी करणारे आहेत। महसूल विभागाने पंचनामा करून शासनाकडून मदत मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे।